श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी दोन सप्टेंबर रोजी सोमवती अमावस्या आलेली आहे ही अमावस्या श्रावण महिन्यातली असल्यामुळे श्रावण महिन्यातली पिठोरी अमावस्यासुद्धा आहे याच दिवशी बैलपोळासुद्धा आहे आणि हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे कारण श्रावणातली अमावस्या आलेली आहे सोमवारच्या दिवशी आणि सोमवार हा दिवस भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे भगवान भोलेनाथांचा हा दिवस आहे आणि याच दिवशी श्रावणातली अमावस्या आल्यामुळे हा अत्यंत शुभयोग बनलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मुलांसाठी कोणता उपाय करू शकतो ते बघणार आहोत आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांना कुठल्याही प्रकारचे नजर दोष बाधा होऊ नयेत यासाठी प्रत्येक आईने हा उपाय करावा आणि आपल्या मुलांना सुरक्षित ठेवावं त्याचबरोबर मुलांची उत्तरोत्तर प्रगती होताना बघावं तर हा उपाय कसा करायचा आहे काय करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग पुढे जाऊया तर बघा सोमवार ते अमावस्या आलेले आहे दोन सप्टेंबर रोजी हा आहे श्रावण महिन्यातला पाचवा सोमवार परंतु अमावस्या आल्यामुळे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला आहे की पाचवा सोमवार नक्की करायचा की नाही करायचा किंवा कि या दिवशी उपवास करायचा की नाही करायचा किंवा कि सोमवारची पूजा करायची किंवा नाही करायची तर लक्षात घ्या हा जो वार आहे सोमवार तर तो श्रावणातलाच सोमवार आहे आणि या दिवशी अमावास्या तिथे आहे म्हणून पाचवा जो सोमवार आहे तर त्याचा आपल्याला उपवाससुद्धा करायचा आहे व्रत ज्या पद्धतीने आपण करत आहोत त्याच पद्धतीने आपल्याला हे व्रत करायचं आहे आणि संपूर्ण पूजा जी आहे ती पहिल्या चार सोमवारी आपण जशी केली आहे त्याच पद्धतीने पाचव्या सोमवारीसुद्धा करायची आहे याउलट तुम्हाला जर अजून जास्त काही करता येत असेल तर नक्की करा कारण हा पाचवा जो सोमवार आहे या दिवशी अमावस्या आहे अमावस्या तिथी जशी पित्रांना समर्पित असते तशीच भगवान शिवशंकर हे सुद्धा पित्रांचे देवता आहे आणि म्हणून संपूर्ण प्रकारचे पितृदोष निघून जाण्यासाठी भगवान भोलेनाथ आपल्याला नक्कीच मदत करतात म्हणून भगवान भोलेनाथांची सेवा या दिवशी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर बघा या दिवशी आपल्या मुलांसाठी आपल्याला भगवान भोलेनाथांकडे सर्वप्रथम प्रार्थना करायची आहे त्यांच्या आयुष्यामध्ये जर काही वाईट घटना घडत असतील त्या घडू नयेत म्हणून सर्वात प्रथम भगवान भोलेनाथांना तुम्ही प्रार्थना करा दिवसभर आपली पूजा वगैरे करून घ्या आणि कर संध्याकाळच्या वेळी आपल्याला आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर आपण काय करायचं आहे मुलांची दृष्ट काढायची आहे मुलांवरून काही गोष्टी ज्या आहेत त्या उतरून टाकायच्या आहे त्या कोणत्या गोष्टी आहे हे आपण जाणून घेऊया तर संध्याकाळी सहा ते सात या दरम्यान शक्यतो आपण हा उपाय करा बऱ्याच जणी अमावस्या तिथीला पौर्णिमा तिथीला हा उपाय आपल्या मुलांसाठी करत असतीलही तर जे करत नसतील त्यांनीसुद्धा नक्की करा तर आपल्याला काय घ्यायचं आहे सात ही लाल मिरच्या आहेत लाल वाळलेल्या किंवा सुकलेल्या ज्या मिरच्या आहेत तर अशा मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहे देठासहित मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत थोडंसं जाडं मीठ जे आहे ते घ्यायचं आहे त्याचबरोबर पिवळी मोहरी जर तुमच्याकडे असेल तर पिवळी मोहरी जा घ्या पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल परंतु पिवळ्या मोहरीने सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा निघून जाते त्याचबरोबर तुम्ही थोडासा कापूरसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता त्याचबरोबर आपलं जे वेश असते तर त्या वेशीवरची थोडीशी माती आपल्याला लागते ला 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 ला। किंवा मग आपल्या घराच्या बाजूला गेल्यानंतर आपलं मूल जिथून बाहेर जातं किंवा येण्या जाण्याचा जो मार्ग आहे त्याच्या थोडंसं बाहेरची जी माती आहे ती आपल्याला लागणार आहे असेल तर घ्या नसेल तर काही हरकत नाही तर या सर्व गोष्टी घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपली शिरई किंवा मग झाडू असतो तर झाडूचा थोडासा जो तुकडा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत या आपल्या मुलाला एका जागेवरती बसवायचं आहे दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी आपण हे वेगवेगळं साहित्य घ्यायचं आहे एक मुलं असेल तर एका मुलासाठी एवढं साहित्य बरोबर आहे जर दोन मुलं असेल तर एकाची दृष्ट तुम्ही अगोदर काढा दुसऱ्याची नंतर काढा अशा पद्धतीने हे साहित्य घ्या आणि जेव्हा आपल्या मुलाला जे आहे ते संध्याकाळच्या वेळी एका पाटावरती किंवा एका आसनावरती बसवायचं आहे त्याच्यावरून सात वेळा या सर्व गोष्टी ज्या आहेत एका मुठीमध्ये धरून आपण त्याच्यावरून सात वेळा या गोष्टी उतरवून काढायच्या आहे जेव्हा तुम्ही आपल्या मुलावरून या गोष्टी उतरवून काढत असता किंवा ओवाळून काढत असता तर बघा डोक्यापासून तर पायापर्यंत आपण आपला हात जो आहे तो घेऊन जायचा आहे काही जण जे आहेत ते समोरून दृष्ट काढतात म्हणजे डोक्यापासून तर पायापर्यंत आपला हात जो आहे तो घेऊन जातात काही जण जे आहे ते गोल दोन्ही बाजूने म्हणजे दोन हात जे आहे ते गोलाकार करून दृष्ट काढतात आपल्याकडे <laughs> जशी पद्धत असेल ते त्या पद्धतीने किंवा मग आपण जशा पद्धतीने काढतो तशा पद्धतीने आपण ही दृष्ट काढायची आहे आणि काढत असताना असं म्हणायचं आहे आल्या गेल्याची वाटसरूची पशुपक्ष्यांची गुराढोरांची भूताखेतांची मांत्रिकांची आणि या विश्वातील कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीची दृष्ट लागली असेल तर ती निघून जाऊ दे पुन्हा एकदा हा मंत्र ऐका आल्या गेल्याची वाटसरूची पशुपक्ष्यांची गुराढोरांची भूताखेतांची मांत्रिकांची आणि या विश्वातील कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीची दृष्ट लागली असेल तर ती निघून जाऊ दे अशा पद्धतीने आपल्याला म्हणायचं आहे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या सर्व ज्या आहेत त्या थोड्याशा गरम किंवा मग तुम्ही एखादा जाळ करू शकता जसं की थोडेसे लाकूड वगैरे असेल आता पहिल्या काळामध्ये कसं होतं की चुली असायच्या आई आपली दृष्ट्या काढायची आणि ती चुलीमध्ये टाकायची चुलीमध्ये टाकलं की त्याचा तडतड तडतड असा आवाज यायचा आणि मग आपल्या घरचे किंवा आपल्या आई आजी आज वगैरे म्हणायचे की हिची दृष्ट निघून गेली किंवा याची दृष्ट निघून गेली तर अशा पद्धतीने आपल्या बाळाची सुद्धा दृष्ट्या आपण काढायची आहे तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल तुमच्याकडे जर चूल नसेल तर अशा मी काय करायचं एक लोखंडी कढई किंवा मग टोकरी वगैरे घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडीशी गोरी म्हणा किंवा थोडेसे लाकडं किंवा थोडंसं अगदी कागद जरी असतील तर त्यांचा जाळ करायचा आणि त्याच्यावरती ह्या ज्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या टाकून द्यायच्या नंतर ज्या वस्तू उरतील आता पूर्ण जळतील असं नाही कारण चुलीमध्ये तर पहिल्या काळामध्ये संपूर्ण सगळ्या गोष्टी जळून जायच्या पण आता ते जर जळलं जर नाही पूर्ण व्यवस्थित तर हे मातीमध्ये तुम्ही विसर्जित करून टाका दुसऱ्या दिवशी आणि त्याच्यामधून जो अंगारा निघतो तर तो थोडासा अंगारा जो आहे तो आपल्या मुलाच्या कपाळावरती लावायचा आहे आपल्याला तर ही एक दृष्ट काढण्याचा हा एक प्रकार आहे किंवा मग तुम्ही तव्यावरती सुद्धा या ज्या गोष्टी आहेत तर गरम तव्यावरती या गोष्टी ज्या आहेत त्या टाकू शकतात पण त्या व्यवस्थितरित्या जळत नाही त्यांचा थोडासा धूर होईल आणि ठसका होईल तर हे करण्यापेक्षा आपण एखाद्या ठिकाणी अशा पद्धतीने जर जाळल्या तर ते अतिशय उत्तम होईल आपल्या मुलांसाठी सुद्धा आणि आपल्या मुलांची सुद्धा निघून जाईल बघा अमावस्या तिथी ही जितकी वाईट असते तांत्रिक क्रिया करण्यासाठी ही चांगली असते पण आपल्या आपल्या सर्वसामान्य लोकांना असं वाटतं की ही जी तिथे आहे ती काहीतरी वाईट आहे वाईट घटना या दिवशी घडतात तर हे खरं आहे की हा जो दिवस आहे तो खरंतर काही तांत्रिक क्रिया केल्या जातात आणि त्याच्यामुळे जा या दिवसाला वाईट दिवस म्हटलं जातं पण हा आपल्या पितरांची सेवा करण्यासाठी माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी हा फार महत्त्वाचा दिवस असतो आपण ज्या दिवशी जितके काही चांगले कर्म करतो तर त्या चांगल्या कर्मांचं फळ आपल्याला चांगलंच मिळतं त्याच्यामुळे या दिवशी जास्तीत जास्त चांगले कर्म करायचे आहे मुलांची दृष्ट प्रत्येक आईने नक्की काढा प्रत्येक कामावस्थेला काढा कारण आपली मुलं बाहेर जातात इतरांसोबत खेळतात शाळेत जातात कुणाचीही कधीही दृष्ट लागू शकते आपल्याला माहीत नाही की कुणाची नजर कशी लागते किंवा कशी असते आणि लहान मुलांना ही नजर जी आहे दृष्ट जी आहे ती खूप पटकन लागते आणि असा नजर दोष किंवा दृष्ट लागलेली असेल तर ती निघून जावी आणि त्याचा मुलांना त्रास होऊ नये म्हणून आपण अशी दृष्ट जी आहे ती काढायची आहे बघा आपण बऱ्याच वेळा नॉर्मली सुद्धा आपली मूल जे आहे जेव्हा खूप चिडचिड करतं त्रागा करतं त्रास देतं तेव्हा आपण नॉर्मली मीठ घेऊन लगेच आपण त्याच्यावरून उतरून काढतो लगेच मूल शांत होतं तर अमावस्या तु तिथीला जर तुम्ही अशा पद्धतीने दृष्ट काढली तर नक्कीच तुमच्या मुलाच्या ते फायद्याचं ठरेल त्याची खूप मोठी मोठ्यात मोठी दृष्ट जरी लागलेली असेल तर ती दृष्ट त्याची पटकन निघून जाते आणि मूल पहिल्यासारखं पुन्हा खेळायला लागतं पुन्हा त्या, त्याचा जो रुटीन जसं होतं तसं होतं बऱ्याच वेळा बऱ्याच आयांना असा प्रश्न पडतो की आमचं मूल हल्ली चांगलं वागत नाही आमचं मूल वेगळ्या वळणाला जात आहे तर अशा वेळी तुम्ही नक्कीच हा उपाय जो आहे तो करून बघा तुम्हाला नक्कीच याचा इफेक्ट जाणवेल आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद